विद्यार्थी मित्रांनो बोर्ड एज्युकेशन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे ट्वेल्थ कॉमर्ससाठी आज आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊन आलेलो आहोत मागच्या प्रॉब्लेममध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे याही प्रॉब्लेममध्ये आपण पाच स्टेप्सनुसार जाणार आहोत जी पहिली स्टेप जी आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो पाच स्टेप्स म्हणजे रीडिंग त्याच्यानंतर रीडिंग करून ॲडजस्टमेंट बघून त्याच्यावर जे काही टिकमार्क आहे त्या करायच्या असतात थर्ड जी स्टेप आप आहे आपली ती पोस्टिंग करायची चौथी स्टेप आहे आपली ॲडजस्टमेंट सॉल्व करायच्या आणि पाचवी असते टॅली करायचे त्या पद्धतीनेच आपण पहिल्यांदा रिडिंग करून घेऊया रुचा अँड ज्युली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन दिअर कॅपिटल रेशो फ्रॉम द फॉलोईंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट

जनरल एक्सपेन्सेस डेटर्स कोल गॅस अँड फ्यूल कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड प्लांट अँड मशिनरी कॅपिटल अकाउंट रुचा ज्युली दोघांचं पण दिलेलं आहे सिंडिकेटर्स सेल्स आर डी बिल्स पेएबल परचेस रिटर्न त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेलं आहेत काही क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यू ॲट एटी एट थाउजंड कॉस्ट प्राईज अँड नाईन्टी थाउजंड मार्केट प्राइस सेकंड दिलेली आहे रुचा अँड ज्युली विड्रॉ फ्रॉम बिजनेस रुपीज थ्री थाउजंड अँड टू थाउजंड रिस्पेक्टिवली फॉर देअर पर्सनल यूज तिसरी दिलेली आहे ॲडजस्टमेंट तुम्हाला डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय फाईव्ह पर्सेंट अँड प्लांट एंड मशीनरी बाय सेवन पर्सेंट चौथी ॲडजस्टमेंट आहे रिजर्व फॉर डाउटफुल टेप्स ऑन डेटस ॲट फाय पर्सेंट इज टू बी क्रिएट नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग वेजेस रुपीस एट हंड्रेड आणि लास्ट वन आहे गुड्स ऑफ रुपीस सिक्स थाउजंड वी आर परचेस ऑन क्रेडिट बट नॉट एंट्री वाज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे आता आपण पहिली स्टेप पूर्ण केलेली आहे रीडिंग आता ॲडजस्टमेंट बघून टिकमार करायचे आहेत आपल्याला क्लोजिंग स्टॉक आधीच्या प्रॉब्लेममध्ये जसं सांगितलं होतं तसं पुन्हा एकदा सांगेल की क्लोजिंग स्टॉकची का जी काही टिकमार्क असते ती आपण करत नाही नंतर आहे रुचा अँड जुली विड्रॉ फ्रॉम बिझनेस म्हणजे त्यांनी बिझनेसमधून रुची रुचाने घेतले आहेत थ्री थाउजंड अँड ज्युलीने घेतली आहे टू थाउजंड म्हणजे प्रत्येकी त्यांनी एकीने तीन हजार आणि एकीने दोन हजार घेतलेले आहेत म्हणजे त्यांनी त्यांचं कॅपिटल कमी केलं आहे म्हणजे कॅपिटलवर एक टिकमार्क होईल आणि एक ट्रेडिंग अकाउंटला एक इफेक्ट जातो त्याची काही टिकमार्क केलीच पाहिजे असं काही नाही मग कॅपिटल वर आपण एक टिक मार्क करून घेऊ त्याच्यानंतर पुढे आहे डेप्रिसेट व्हॅन प्ला अँड प्लांट मशिनरी मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी एक एक टिकमार्क करायची रिजर्व फॉर डाउटफुल डेप्स ऑन डेटर्स डेटर्सवर एक आणि बॅड वर एक त्याच्यानंतर वेजेस वेजेसवर एक त्याच्यानंतर पुढे आहे गुड्स ऑफ रुपिस्टिक्स पर वेअर परचेस ऑन क्रेडिट बट नॉट एंट्री वाज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे त्यांनी काही काही माणसांनी त्यांच्याकडून परचेस केलेलं होतं म्हणजे हे सेल्स आहे अनरेकॉर्डेड सेल्स आहे हे हे hey, अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे सेल्सवर ही एक टिक टिकमार होईल मग बघा कॅपिटलवर एक त्याच्यानंतर सेल्सवर एक पुढे प्लांट अँड मशिनरीवर एक पुढे मोटर व्हॅनवर एक त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला ॲडव्हर्टाईजवर एक वेजेसवर एक आणि सन्रीडेटर्सवर दोन अशा प्रकारे आपण टिकमार्क करून घेतलेल्या आहेत तर पोस्टिंग करताना ते आपल्याला कामी पडतील आता आपल्या दोन स्टेप पूर्ण झालेला आहेत तिसरी स्टेप आहे आपली पोस्टिंग करायची आपल्याला परचेस टाकायचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला Trade expenses, ट्रेड एक्सपेन्सेस नाव आता आहे ट्रेड म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला वेजेस अँड सॅलरीज बघा इथे वेजेस पण आलं आहे आणि सॅलरी पण आलं आहे पण ज्याचं नाव पहिले आलेलं आहे म्हणजे वेजेस पहिले आले म्हणून हे कोण टाकायचं ट्रेडिंग अकाऊंटच्या डेबिटला समजा जर सॅलरी पहिले आलं असतं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टाकलं असतं आपण त्याच्यानंतर पुढे ॲडव्हर्टाईजमेंट फॉर टू इयर्स म्हणजे दोन वर्षाची ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहे आपल्याला म्हणून ही टाकायची प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे एक याला एक लाईन सोडून द्यायची ज्याच्या ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आपण टिकमार केलेलं त्याला एक एक एक, एक लाईन सोडायची त्याच्यानंतर पुढे दिलं आहे सेल्स रिटर्न सेल्स रिटर्न सेल्समधून लेस करायचं असतं सेल्स रिटर्न सेल्समधून लेस करायचं असतं त्याच्यानंतर पुढे दिलं आहे तुम्हाला फ्री होल्ड प्रॉपर्टी ॲसेटला ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मोटर व्हॅन ॲसेटला स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला हा ओपनिंग स्टॉक आहे जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेटर्स ॲसेटला कोल गॅस अँड फ्यूल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला कॅरेज इनवर्ड हे पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला प्लांट अँड मशीनरी ॲसेटला कॅपिटल लायबिलिटीला सॉरी लायबिलिटीला टाकायचं नाही आपण हे एक वेगळ्या पद्धतीने सोडवणार आहोत याचा आपल्याला कॅपिटल अकाउंट तयार करायचं आहे हे कॅपिटल अकाउंटमध्ये दे टाकू डेबिट साईडला त्याच्यानंतर सॉरी डेबिट साईडला नाही याला आपल्याला टाकायचं आहे क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून टाकून द्यायचं याला त्याच्यानंतर पुढे आहे सेंड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला आर डी ही ओल्ड आर डी आहे ही बॅड डेप्समधून लेस करायची असते त्याच्यानंतर ही शेवटी करू आपण बिल्स पेएबल बिल्स पेएबल टाकायचं असतं बिल्स पेएबल घ्यायचं आपल्याला लायव्हिटीला आणि परचेस रिटर्न परचेसमधून लेस करायचं असतं अशा पद्धतीने आपली पोस्टिंग करून झालेली आहे या पद्धतीने आपण सगळी पोस्टिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला एक एक ॲडजस्टमेंट सोडवायची आहे ऍडजस्टमेंट मी तुम्हाला सांगणार आहे बघा क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यू ऍट एटी एट थाउजंड कॉस्ट प्राइस अँड नाईन्टी थाउजंड मार्केट प्राइस जा क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट जातात पहिला इफेक्ट असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा असतो बॅलन्स शीटच्या ऍसिट साइडला तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाण्याआधी आपल्याला इथं कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस दिलेली असते कॉस्ट प्राईज असते कंपनीत मॅन्युफॅक्चर झाल्यानंतरची प्राईज आणि मार्केट प्राईज असते कॉस्ट नंतर, नंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर जी काही प्राईज येते ती म्हणजे मार्केट प्राईजमध्ये नेहमी डिफरन्स असू शकतो कॉस्ट प्राईजमध्ये डिफरन्स असू शकत नाही म्हणूनच जी कमी आहे थोडक्यात जी कमी आहे ती घ्यायची कॉस्ट प्राईज कोणी ते एटी एट थाउजंड घ्यायची ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला यायचं आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आल्यानंतर क्लोजिंग स्टॉक एटी एट थाउजंड टाकून द्यायचे आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला यायचं शीटच्या ॲसेट साईडला आल्यानंतर इथे क्लोजिंग स्टॉक एटी एट थाउजंड टाकून द्यायचं त्यानंतर पुढे आहे आपल्याला रुचा अँड विड्रॉ फ्रॉम बिझनेस रुपीज थ्री थाउजंड अँड टू थाउजंड रिस्पेक्टिवली फॉर देअर पर्सनल यूज त्यांनी विड्रॉ केले म्हणजे घेऊन टाकलेले आहेत एकीने तीन हजार घेतले आणि एकीने दोन हजार घेतलेले आहेत आता यांच्याकडनं आपल्याला यांच्या अकाउंटला जायचं आपण जे बनवलं आहे त्याच्या अकाउंटला जायचं त्याच्या अकाउंटला गेल्यानंतर इथे आल्यानंतर तर पार्टनर्स कॅपिटलला यायचा आणि त्याच्या डेबिट साईडला टाकायचं ड्रॉईंग आणि रुचाच्या अकाउंटला रुच्या अकाउंटला यायचं आणि इथे ड्रॉइंग टाकल्यानंतर रुचाला तीन हजार आणि जुलीला दोन हजार असे त्यांचे त्यांच्या अकाउंटला म्हणजे इथं रुचा असतं आणि इथं जुली असतं इकडे पण रुचा आणि जुली इथे त्यांच्या अमाऊंट टाकून द्यायचा आणि याचा दुसरा इफेक्ट याचा दुसरा इफेक्ट द्यायचा असतो आपल्याला ट्रेडिंग अकाऊंटच्या क्रेडिट साईडला तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला यायचं आणि इथे टाकायचं विड्रॉ किंवा गुड्स विड्रॉ बाय पार्टनर्स आणि इथे टाकायचं टू थाउजंड आणि थ्री थाउजंड आणि आउटरला टाकायचं फाय थाउजंड त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय फाईव्ह पर्सेंट अँड प्लांट अँड मे मेरी बाय सेवन पर्सेंट आता ॲसेटला यायचं आपल्या ॲसेटमध्ये आल्यानंतर इकडे मोटर व्हॅन मोटर व्हॅन दिलेलं आहे तुम्हाला चाळीस हजार आणि प्लांट अँड मशनरी दिलेले आहे तुम्हाला तेरा हजार आठशे एकावर काढायचं पाच टक्के डेप्रिसिएशन एकावर काढायचं तुम्हाला पाच टक्के डेप्रिसिएशन याच्यावर टाक पाच टक्के काढून घ्यायचं तेल दोन हजार आणि चाळीस हजारातून दोन हजार लेस केल्यानंतर जे काही थर्टी एट थाउजंड उरतील ते आउटरला टाकायचे आहेत त्याच्यानंतर पुढे आहे प्लांट अँड मशनरी त्याच्यावर सेवन पर्सेंट काढायचं आहे तुम्हाला सेवन पर्सेंट काढायचं तेल नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड सॉरी नाईन हंड्रेड सिक्स्टी सिक्स ते त्याच्यातनं लेस करून घ्यायचं तुमची जी काही रिमेनिंग अमाऊंट असेल ती अमाऊंट लेस केल्यानंतर ले उरलेली जी काही अमाऊंट आहे ती बारा हजार आठशे चौतीस ती इथे लिहून घ्यायची आहे आउटर साईडला त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो दुसरा इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला यायचं आणि इथे म्हणायचं डेप्रिसिएशन मोटर वॅन आणि प्लांट अँड मशिनरी आणि तिथे दोघांची टोटल इकडे लिहून टाकायचे अशा प्रकारे तिसरी ॲडजस्टमेंट पण झालेली आहे चौथी ॲडजस्टमेंट आहे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स ऑन डेटर्स ऍट फाईव्ह पर्सेंट इज टू बी क्रिएट आर डी दिलेली आहे तुम्हाला पाच टक्के कशावर डेटर्सवर आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे बॅड डेप्स नाही आहे आपल्याकडे जी काही बॅड डेप्स आहे ती नाही आहे काय काही हरकत नाही सगळ्यात पहिले आपल्याला जायचं आहे बॅड डेटर्सवर डेटर्स गेल्यानंतर ॲसेटला आलो आहे आपण डेटर्सवर त्याआधी आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्स बघावं लागणार आहे कारण सेल्स नंतर डेटर्स वाढतात आपले म्हणून अनरेकॉर्डेड सेल्सवर जाऊ त्याच्या आधी जी शेवटची जी आहे ती आपण बघू गुड्स ऑफ रुपीज सिक्स थाउजंड वेअर परचेस ऑन क्रे क्रेडिट बट नॉट किंवा नो एंट्री वाज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट सिक्स थाउजंडची जी काही uh, वस्तू आहेत त्या सेल केलेल्या आहेत त्या सेल्समध्ये ॲड करायच्या आहेत आणि रिमेनिंग अमाऊंट ॲड करून खाली घ्यायची आहे पुढे त्याच्यातनं सेल्स रिटर्न ते लेस करून घ्यायचं आहे आणि हे सिक्स थाउजंड डेट्रसमध्ये ॲड करायचे आहे कारण आपले डेटर्स वाढणार आहे म्हणून डेट्रसमध्ये हे सिक्स थाउजंड आपण काय करतो आहे ॲड करतो आहे तर हे सिक्स थाउजंड याच्यामध्ये ॲड करायचे आहेत ॲड केल्यानंतर आता पुढे आपल्याला आर डी डी बघायची आहे डेटर्सवर आपण आल्यानंतर आर डी डी बघायची आहे डेटर्सवर आर डी डी काढायची आहे आपल्याला फाईव्ह पर्सेंट तर सिक्स्टी टूमध्ये सिक्स ॲड केले सिक्स्टी एट थाउजंड झाले आता याच्यात फाईव्ह पर्सेंट आर डी डी काढायची ही आपली आली फाईव्ह पर्सेंट आर डी डी थ्री थाउजंड फोर हंड्रेड ह्या थ्री थाउजंड फोर हंड्रेडवर आपल्याला आर डी डी का काढायची आहे सॉरी सिक्स्टी एट थाउजंडवर फाईव्ह पर्सेंट आर डी डी काढायची आहे ते आहे थ्री थाउजंड फोर हंड्रेड त्या सिक्स्टी एटमधून थ्री थाउजंड फोर हंड्रेड लेस करायचे जी काय रिमेनिंग उरतील ती थि, तिथे थि, थि, लिहून टाकायची सिक्स्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड इकडे येईल इथे जरा कमी अमाऊंट टाकलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथं एक डिजिट कमी झालेला आहे तो इथे आहे सिक्स हंड्रेड तर या पद्धतीने आर डी आपण थ्री थाउजंड फोर हंड्रेड काढलेली आहे ही आर डी आपल्याला इकडे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि ही आर डी इकडे लिहायची आहे ही इला म्हणायचं न्यू आर डी थ्री थाउजंड फोर हंड्रेड आणि याच्यातून ओल्ड आर डी जी आपले ट्रायल चा, RDD, आपली ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला होती ओल्ड आर डी तिथनं लेस करायची आहे आणि जी उरलेली अमाऊंट आहे टू थाउजंड टू हंड्रेड तिकडे लिहायची आहे या पद्धतीने आपली ही पण ॲडजस्टमेंट झालेली आहे पुढे आहे गुड्स ऑपरू सॉरी आउटस्टँडिंग वेजेस वेजेसला यायचं आहे आपल्याला वेजेसला आल्यानंतर आपल्याला इथे हे वेजेस आहे त्याच्यात ॲड करायचं आहे आउटस्टँडिंग नेहमी ॲड होत असतं त्याच्यात ॲड करायचं आणि दुसरा इफेक्ट टाकायचा प्रॉफिट अँड लॉस सॉरी आउटरला अमाऊंट घेऊन टाकायचे आणि दुसरे फेक द्यायचा बॅलन्स बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला लायबलिटी साईडला यायचा आउटस्टँडिंग वेजेस म्हणायचं आणि एट हंड्रेड तिथे टाकून द्यायचे अशा प्रकारे आपलं सगळं ॲडजस्टमेंट झालेलं आहे पण एक हिडन ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे तुम्हाला आली आहे याच्यामध्ये ट्रायल बॅलन्समध्ये ती आहे ॲडवर्टाइजमेंट फॉर टू इयर्स ॲडवर्टाईजमेंट फॉर टू इयर्स आता ही दोन वर्षाची ॲडवर्टाइजमेंट आहे चार हजार म्हणजे एका वर्षाची किती असेल दोन हजार एका वर्षाची दोन दुसऱ्या वर्षाची दोन म्हणजे अशी झाली चार हजार आता आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटवर जायचं आहे ॲडवर्टाइजमेंट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला आता ही एक्स्ट्रा झालेली ॲडवर्टाइजमेंट आहे म्हणून इथे जायचं आणि इथं आणि प्रीपेड आणि इथून टू थाउजंड लेस करायचे लेस केल्यानंतर उरणारे टू थाउजंड इकडे लिहायचे आणि याचा दुसरा इफेक्ट द्यायचा ॲसेटला दुसरा इफेक्ट द्यायचा ॲसेटला ॲसेटला आल्यानंतर इथे म्हणायचं प्रिपेड ॲडव्हर्टायझमेंट आणि दोन हजार इथे लिहून टाकायचे अशा प्रकारे आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेल्या आहेत आता आपल्याला करायचं आहे टॅली टॅली करत असताना सगळ्यात पहिले आपल्याला करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट क्लोज ट्रेडिंग अकाउंटची दोन्ही साईडची बॅलन्स टॅली करत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना बघायचं आहे की ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला डेबिट साईट बघायची डेबिट साईट आणि क्रेडिट साईट दोघांमध्ये कोणती अमाऊंट मोठी आहे ते बघायचं याच्यामध्ये नेहमी शक्यतो क्रेडिट साईट मोठी असते क्रेडिट साईडची अमाऊंट घ्यायची क्रेडिट साईडची अमाऊंट किती ते बघायची आणि ती येते दोन लाख एकोणचाळीस हजार तीच अमाऊंट तिकडे द्यायची दोन लाख एकोणचाळीस हजार वरचा अमाऊंट लेस करायचा जो काही फरक उरेल जो काही फरक असेल त्या फरकाला इकडे घ्यायचं त्र्याण्णव हजार शंभर हा फरक येतो आहे याला म्हणायचं ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आणि हा जो काही ग्रॉस प्रॉफिट असेल हा ग्रॉस प्रॉफिट घ्यायचा आणि तो डेबिट साईडला येतो ग्रॉस प्रॉफिट हा ग्रॉस प्रॉफिट क्रेडिट साईडला पाठवायचा आहे त्र्याण्णव हजार शंभर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला पाठवला आपण तो लिहिल्यानंतर पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना पुन्हा एकदा बघायचं आहे की कुठली साईड मोठी येते यावेळेस या पण क्रेडिट साईडच मोठी येईल आणि तीच अमाऊंट त्र्याण्णव ती हजार शंभर रुपये ती अमाऊंट आपण इकडे लिहिणार आहोत त्र्याण्णव हजार शंभर तीच अमाऊंट डेबिट साईडला लिहायची वरच्या अमाऊंट लेस करायचा बहात्तर हजार सहाशे चौतीस हा येईल आपल्याला त्यांनी कॅपिटल रेशो दिला होता म्हणून कॅपिटल रेशो पहिले काढून घेऊ ऐंशी हजार आणि चाळीस हजार तर शून्य 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 कट केले तर फोर आणि एट येतो फोर वनचा फोर आणि फोर टूचा एट म्हणजे दोनास एक हा त्यांचा रेशो होतो या अमाऊंटला सेवंटी टू थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी फोरला थ्रीने डिवाईड करायचं जी काय अमाऊंट येते ती येईल ट्वेंटी फोर थाउजंड टू हंड्रेड इलेवन आणि ह्याच अमाऊंटला टू ने मल्टिप्लाय केल्यानंतर अमाऊंट येईल ट्वेंटी एट थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री ही अमाऊंट घ्यायची आणि इकडे या दोघांना रुचा अँड जुलीला द्यायची आहे ती आता हे कॅपिटल जे आलेलं आहे हे कॅपिटल डेबिट साईडला आले हे आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकायचं आहे क्रेडिट साईडला टाकल्यानंतर इथे येईल फोर्टी एट थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी फोर थाउजंड टू हंड्रेड इलेवन या अमाऊंट टाकल्या टाकून घ्यायचे आहेत ह्या अमाऊंट टाकल्यानंतर आपल्याला पुढे यांची टोटल घ्यायची आहे ती येते वन लाख ट्वेंटी एट थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री म्हणजे एक लाख अठ्ठावीस हजार चारशे तेवीस आणि चौसष्ट हजार दोनशे अकरा अमाऊंट आपल्याला इकडे इकडच्या साईडला लिहून घ्यायचे आहेत या अमाऊंट आपण इकडे लिहून घेतल्या वरच्या अमाऊंट तीन हजार आणि दोन हजार वजा केल्यानंतर जो काही बॅलन्स येईल तो दिसतोय ये एक लाख पंचवीस हजार चारशे तेवीस आणि बासष्ट हजार दो दोनशे अकरा हा जो काही बॅलन्स आला आहे हा बॅलन्स आपल्याला लायब्रिटी साईडला घ्यायचा ला आहे लायब्रिटी साईडला यायचं आणि कॅपिटल म्हणून रुचा अँड ज्युलीचं कॅपिटल इथे आपल्याला लिहायचं आहे आता हे कॅपिटल लिहिल्यानंतर जो काही बॅलन्स आहे इकडची साईट आणि इकडची साईट ही आपोआप सारखी येते म्हणजे दोन लाख ही अमाऊंट येणार तुमची दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे चौतीस चा आणि ही पण येणार दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे चौतीस इकडच्या अमाऊंटची बेरीस आणि इकडच्या अमाऊंटची बेरीस सारखी यायला पाहिजे तेव्हा तुमचा प्रॉब्लेम टॅली होईल अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपला सोडवून होऊन झालेला आहे हा प्रॉब्लेम समजला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद